माझं नाव अशोक विठ्ठल आठवले. मी सणसवाडी येथील रहिवासी आहे. माझं एक आठवले फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क्स ह्या नावाने व्यवसाय गेले 20 वर्षापासून मी चालू करतो आहे, चालू आहे माझा. आणि चांगल्यापैकी माझा जमला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून माझी म्हणजे त्या परिसरामध्ये ओळख होऊ लागली. तर हे काम करीत करीत माझी इच्छा होती की काहीतरी आपण समाजाचं खाल्लं आहे तर काहीतरी परतफेड करावी. या उद्देशाने मी एक सामाजिक संस्था रजिस्टर्ड केली, पंचशील बहुद्देशीय ट्रस्ट ह्या नावाने मी दरवर्षी एक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले की रक्तदान शिबिर असेल, महिला आरोग्य शिबिर असेल, परत एक वाचनालय खोलले मोफत, हे असे छोटे छोटे उपक्रम मी चालू केले. आणि याच्यामध्ये एक पत्रकार मिडगुले, ते मिडगुले म्हणून एक तो RSSचा एक प्रमुख आहे त्या सरस्वतीचा. पत्रकार प्रभात, दैनिक प्रभात आणि सामना. तर याच्यामध्ये आमचे असे कधीमध्ये खटके उडायचे की तुम्ही बाहेरगावचे लोक आले तर तुम्ही ह्या समाजाचे, तुम्हाला हे कोणं सांगितले करायला, हे असे आम्हाला म्हणजे टार्गेट करायचं होतं, विरोध होता. आणि ज्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे, हे म्हणे तुम्ही नाटकं बंद करा, इथं काही तुमची काही गरज नाही आहे, इथं मोठे मोठे लोक आहेत त्यांना जमत नाही, तुम्ही कशाला करताय. तर मी बाबा असं आहे की समाजाला जे काही आमच्या समाज आहे तर आम्हाला समाजाला काहीतरी आमची इच्छा आहे करायची, तर त्याला ते देखवलं नाही आहे. देखवल्याच्यानंतर मग तो त्यांनी 1 तारखेला मी सकाळी नाश्त्याचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर मी दूध आणाय गेलो सणसवाडी चौकात, तर तो मंदिरामध्ये उभा होता, भैरवनाथ मंदिरामध्ये. तर त्यांनी माझ्याकडं असं म्हणजे एक वेगळ्या नजरेने बघितलं आणि मी माझे पेपर घेऊन वाचनालयामध्ये टाकल्याच्यानंतर तो असा परत बघत होता माझ्याकडं. आणि एक भैरवनाथ मंदिरामधले एक 2 पुजारी, तर ह्या लोकांनी असे एक आम्हाला अफवा पसरली तिथं की आठवलेच्या मंडळीने आणि आठवलेनी की भैरवनाथ मंदिरामध्ये दारूच्या बाटल्या आणि मटण टाकलं. हा मॉब ज्यावेळेस आमच्याकडं साधारण 1.5-2 दरम्यान आला, हातामध्ये काठ्या, भगवे झेंडे हे घेऊन आमच्याकडं एक अटॅक करण्याच्या उद्देशाने आला. आणि त्याच्या अगोदर आम्हाला एक सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला हे जे चाललं आहे तुमचं, तुम्हाला आता हे बंद करा चौकातलं, हे बंद करून तुम्ही जर बंद नाही केलं तर तुम्हाला इथं जिवंत मी इथं राहू तर देणारच नाही आहे, तुमचं घरदार पेटवण्यात येईल. असं म्हणल्याच्यानंतर 1500-20 मिनिटांमध्ये 500-1000 लोकांचा जमाव आला. आणि ते आल्याच्यानंतर आवाज येत होता, मग आम्ही मागच्या दरवाज्यांनी वड्यामध्ये पळून गेलो. पळून जात तर असा दगडं बिगडाचा मोठा आवाज येत होता. तर मी जीव धोक्यात घालून त्या वड्याच्या कडकडनं येऊन मी थोडंसं बघितलं की मी दिसत होतो कोणालाच, तर शिवा देत होते, ओरडत होते, हे मारेले माजले त्यांना इथं या गावामध्ये एकही या जातीचा इथं ठेवायचा नाही आहे. आणि हे अशा पद्धतीने त्यांनी अटॅक केला व घराच्या वर लोक चढले, शटर तोडून काढलं आणि असं बरं जवळपास 3-4 तास चाललं. ते एकदा पेटवून दिल्याच्यानंतर मी जीव धोक्यात घालून ते तिथला मॉप निघून गेल्याच्यानंतर मी स्वतः ते पेटवेळेस बघितलं डोळ्यांनी. आणि मी पाणी होतं ते पाणी विझवण्याचा प्रयत्न केला, बरंच विझवलं आणि परत एक 1/2 तासाने लोक आले विझलं म्हणून. तर मी परत पळत गेलो मागं आणि अशा पद्धतीनं आमचं पूर्ण दुकान, घर, मशिनरी, ही जी महिला बचत गट चालवायची होती ती पैसे आणायच्या निमित्तानं जात होतं, पण ते पैसेसुद्धा मला काढता आले नाही. तर कॉम्पॅक्ट मशीन होत्या, त्या मशीन जाळल्या. ह्या अशा पद्धतीनं आमच्यावर फार मोठा आघात केलेला आहे लोकांनी. आणि आज 5 महिन्यापासून जे काही यांचं नाटक चालू आहे सरकारचं, की आम्हाला समजत नाही की गणेश मोरे म्हणून आमच्या तपास अधिकारी आहे, तर त्यांच्याकडं आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, त्यांना सांगितलं की बाबा आमचे आरोपी आम्ही बघितलेत, त्यांना तुम्ही अटक करत नाही. तर ज्यावेळेस पत्रकार मिडगुरे तो मला तू कुठे जा, मुख्यमंत्र्याकडे जा, पंतप्रधानाकडे जा, तो आमचं सरकार आहे, आमचे माणसं आहेत, आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही आहे. तर असा तर अंदाज आला आहे की आम्हाला 5 महिन्यामध्ये ह्या लोकांचं प्रशासनाचं कुठलंही सहकार्य नाही आहे. आणि वरून
मधले जे काही लोक सोडतात ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या हिशोबाने काही लोक आता हे जे एस पी आहेत चार महिन्यामध्ये आम्हाला बऱ्याचपैकी त्यांनी बोलून घेतलं, मिटिंगा झाल्या, ते म्हणायचे की तुमचं गावामध्ये लोक या म्हणाले, तुमचं वेलकम करतो म्हणाले, तुमचं जे काही नुकसान आलं ते भरून देतो म्हणाले. हे अशा पद्धतीनं आम्हाला बऱ्याचशा लोकांनी थोडंसं हे केलं की तुम्ही केसेस मागं घ्या, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे, पुढं तुमचे लाल लाल मुलं, तुम्ही काय कुठं कोणाशी लढणार आहे. आम्ही म्हणलं जे कायद्यानं होईल, आमच्या बाबासाहेबांनी जे कायदा लिहिला आहे त्या कायद्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळणारच 100%, आम्हाला याची गॅरंटी आहे. पण यांनी जे चालढकलपणा लावलेलं आहे ते आमच्याला फार मोठं दुःख झालेलं आहे, असं व्हायला नाही पाहिजे. तसं तर ॲट्रॉसिटीच्या कलमाअंतर्गत 1 महिन्यामध्ये पुनर्वसन झालंच पाहिजे. यांनी कायदा सगळा गुंडाळून ठेवलेला आहे आणि हे दबाव तंत्र आमच्यावर वापरण्याचा भरपूर प्रयत्न चालू आहे यांचा. नमस्कार, मी रमा अशोक आठवले, सणसवाडी, भीमा कोरेगाव. मी आत्ता गेले 4 दिवस झाले कलेक्टर ऑफिस पुढं बसलेली आहे उपोषणाला. धरणे आंदोलनच करते आहे कारण माझ्या बऱ्याचशाच मागण्या आहेत. माझं 1 जानेवारीला जे कोरेगाव भीमाच्या इथं झालेल्या दंगलीमध्ये माझं घर आणि माझा सर्व शॉप पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. December 31 सणसवाडी गावचे सर्व पुढारी सर्व गावभर फिरून सांगत होते की 1 तारखेला काळा दिवस पाळायचा आहे, आमच्या ग्रामपंचायतीचा ठराव आहे आणि इथे एकही दुकान चालू करायचं नाही आणि कुणाला पाणीसुद्धा भेटलं नाही पाहिजे अशी त्या गाववाल्यांची ठरावच होता त्या गावचा. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की एवढी मोठी दंगल होईल म्हणून. त्याच्यानंतर 1 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे एक आमची छोटीशी संस्था आहे त्यामार्फत आम्ही दरवर्षी आमच्या येणाऱ्या सर्व भीमानुयायांना चहा नाश्त्याची सोय करत असतो. तसेच याही वर्षी आम्ही चहा पोह्याची सोय केली होती. तर त्यांच्या सांगण्याला किंवा त्यांच्या धमकीला न गुमानता आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चहा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला होता. साधारण सकाळी 6 वाजता आमचा कार्यक्रम चालू झाला आणि 11-11:30 2 क्विंटल पोहे आणि साधारण 20-30 लिटर दुधाचा चहा येणाऱ्या आमच्या भीमानुयायांची चहा नाश्त्याची व आंघोळीची सोय केली होती. तर झालं असं की 10:30-11 आमचं चहा नाश्त्याचा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर आमचं घर थोडंसं सणसवाडीच्या चौकाच्या थोडंसं नगर हवेलाच थोडंसं पुढं आहे आणि मेन चौक थोडंसं अलीकडं. तर त्या चौकामध्ये सर्व गावातले पुढारी आणि तिथले कार्यकर्ते, थोडक्यात सांगायचं म्हणजे भिडे एकबोटेचेच पिलावळ म्हणायचं आणि त्या भागामध्ये भरपूर त्यांचीच पिलावळ आहे. ते सकाळी 7:30-8 मेन रोडला चौकामध्ये CCTV फोटेज आहेत ग्रामपंचायतीने बसवलेले, ते कट केले आणि तिकडून येणारे नगर हवेवरनं येणाऱ्या ज्या गाडीला निळा झेंडा दिसेल ती गाडी फोडत होते, आडवत होते, रिक्षेवाले जाऊ देत नव्हते. आज तुम्ही जे सांगताय भीमा कोरेगावचा इतिहास चुकीचा आहे, तुम्ही पेशवाई न मारता आम्हालाच मारलं, आम्हा मराठ्यांना, आम्हा हिंदूंना मारलंय आणि तुम्ही विजय साजरा करताय. हा दिवस आम्हाला काळा दिवस पाळायचा आहे आणि तुम्हाला जाऊ देणार नाही तिकडं. ह्या पद्धतीनं ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर साधारण 12 वाजले आणि गावातून ग्रामपंचायतीचा सदस्य आहे त्याचा फोन आला आम्हाला, म्हणे तुमचं हे जे काय चाललं आहे ते सगळं बंद करा नाही तर तुमचं घर पेटवल्या जाईल. तरी आम्ही न काही ऐकता सर्व बंद करून घरात बसलो होतो. तोपर्यंत 500 ते 1000 लोकांचा माप आला आणि आम्ही पाठीमागच्या दरवाजानी पाठीमागं पळून गेलो आणि पाठीमागं एक शेड आहे त्या शेडमध्ये लपून बसलो. तोपर्यंत ह्या लोकांनी आमच्या घरावर दगडफेक केली, दरवाजे उचकटले, आतमध्ये बाबासाहेबाची गौतम बुद्धाची फोटो होती ते बाहेर आणून रोडला तुडवली, त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल टाकून घर दुकान मशिनरी सगळं पेटवून दिलं. साधारण 3-3:30
त्याच्यानंतर एक जणाचा फोन आला की तुम्हाला जीवे मारण्याची तयारी चालू आहे, तुम्ही काय सणसवाडीत थांबू नका असं सांगितलं. तर आमच्या घरापासून साधारण पाठीमागं एक अर्धा किलोमीटर, एक किलोमीटर असेल, आमचे दीर राहतात, त्यांच्याकडे आम्ही जात होतो. मी आणि माझे दोन मुलं समोर गेले आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर आले पाठीमागनं आणि त्या गावातल्या एका माणसाने, एका पोराने ओळखलं त्यांना आणि तिथंच पाठलाग करून बाकीच्या त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांना सर्वांना फोन करून बोलवून घेतलं आणि खूप मारहाण केली. ते बेशुद्ध पडले होते आणि पेट्रोल डिझेल काढून पेटून द्यायची तयारी चालली होती. माहीत नाही त्यांच्यातच कोणीतरी म्हणलं वाटतं आता झालं ते खूप झालं आहे, जीवे मारू नका, ह्या गावाचा नकाशा बदलून टाकतील ते. तेव्हा त्यांना तिथं सोडून ते लोक पळून गेले. मग दोन तासांनी ते शुद्धीवर आल्याच्या नंतर मग आमच्याकडं आले. मग माझा मुलगा आला आम्हाला रात्री 1 वाजता आणि मग आम्ही पुण्याला निघून आलो. आणि आज 5 महिने कंप्लीट झालेत पूर्ण, तेव्हापासून आम्ही दर दर ठोकरे खात फिरतो आहे. 2 महिने विहारात होतो आहे, महिना दीड महिना एक पाहुण्यांच्या इकडं होतो आहे, आता 2 महिने झाले मुलाच्या मित्राच्या रूमवर राहतो आहे आणि 1 महिन्यापासून आम्ही भाड्याने घेतलेली रूम आहे तिथं राहतो आहे. आम्हाला भाडंसुद्धा देता येत नाही आहे आणि त्या मालकानेसुद्धा खोली खाली करायला सांगितली, त्याच्यामुळं आम्ही आता गेले 5 दिवस झाले इथं कलेक्टर ऑफिसच्या पुढं बसले. अजून कुठलीही कारवाई नाही आहे, आम्ही नावासहित कंप्लेंट केलेली आहे, ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि आमचा जे गुन्हा दाखल झालेला आहे तो DYSP गणेश मोरे म्हणून आहे, त्याच्याकडं आहे, तो कुठलीही कारवाई करत नाही आहे, आरोपीला अटक करत नाही, रोज आरोपींच्या घरी जातो आहे, आरोपी त्यांच्याकडे जातात आणि सांगतो आहे प्रोसेस चालू आहे, कारवाई चालू आहे, कुठलीच कारवाई करत नाहीत, एकाही आरोपींना अटक केलेली नाही. सरकारची आम्हाला कुठलीही मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे. आमचे माझे 3 मुलं शिकायला आहेत, त्यांचे कॉलेज बंद झालेत. आज 5 महिन्यापासून मी दर दर ठोकरे खात फिरते. हा सरकार फेकू आहे, फक्त आश्वासन महोदय, मंत्री महोदय फक्त आश्वासन देतायत आणि आश्वास मुख्यमंत्री साहेबांनी फक्त आश्वासन दिलंय की झालेली नुकसान भरपाई आम्ही देऊ, पूर्ण नुकसान भरपाई देऊ, तुमचं पुनर्वसन करू, आत्तापर्यंत काहीही झालेलं नाही आहे. हे फेकू सरकार आहे, हे मुद्दाम आमच्यासोबत हे जातीयता करते हे सरकार, हे जातीवादी सरकार आहे. हो, कलेक्टरनं मीटिंग केली, गेले 5 महिने कलेक्टर मीटिंगच करतात आमच्यासोबत, आम्हाला फक्त आश्वासन देतात 8 दिवसात होईन 10 दिवसात होईन 8 दिवसात होईन 10 दिवसात होईन. याच्या पलीकडे कुठलीच कारवाई झालेली नाही आहे. आता माझ्याकडं कुठलाही चारा नाही आहे. मी मला 4 दिवस झाले इथं लोक डब्बा आणून देत आहेत ते खाऊन मी इथं बसलेली आहे. मला घर नाही, दार नाही, 3 मुलं घेऊन मी इथं बसलेली आहे. कुठलीच कारवाई होत नाही आहे आणि जोपर्यंत माझं पुनर्वसन होत नाही, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, जोपर्यंत माझी नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मी या कलेक्टर ऑफिस पुढून उठणार नाही. कलेक्टर साहेबांनी काल बोलवलं आणि म्हटले आता 10 दिवसात तुमचं पुनर्वसन करू. तर मी बोलले मला भाडं देता येत नाही, जिथं मी राहते त्या मालकाचं तुम्ही भाडं द्या. म्हटले असं करू शकत नाही, असं देऊ शकत नाही. तर मी म्हटलं मग माझ्यापाशी विलाज नाही, मी इथंच बसणार आहे. वाटल्यास यांनी आम्हाला अरेस्ट करून चौकीत नेऊन जरी डांबलं तरी चालेल, पण मी इथून उठणार नाही, आम्ही मेलो तरी चालेल. आत्तापर्यंत अटक नाही, FIR मध्ये नावासहित फोटोसहित सर्व दिलेलं आहे. गेले 25 वर्षे मी त्या गावात राहते, सर्व आरोपींना मी ओळखलेलं आहे, घर जाळताना मी बघितलेलं आहे, मारहाण झाली समोरासमोर सर्वांचे नावं आम्ही दिलेले आहेत, तरी पण आरोपींना अटक होत नाही. नाही, सणसवाडीत माझं पुनर्वसन नको आहे मला, त्या गावच्या लोकांवर विश्वास नाही, ते लोक विश्वासघात केला त्यांनी आमच्यासोबत, आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. मला आता सणसवाडीत राहायचं नाही, माझं पुनर्वसन पुण्यामध्ये व्हावं, मी अशी मागणी केलेली आहे. वेल्डिंगचं वर्कशॉप होतं, 8 मुलं माझ्याकडं कामाला होते, मशिनरी होत्या. माझा कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना स्पेशल पंचनामा करायला सांगितला, त्याच्यामध्ये 60 लाखाचा पंचनामा झाला आहे.